नमस्कार मित्रांनो, बोलकर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बंगळुरूमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आयोजित रॅलीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आला. अर्थात एका माथेफिरू मुलीनं हे कृत्य केलं. स्टेजवर MIMचे प्रमुख असुद्दीन ओवेसी उपस्थित होते. त्यांनी त्या मुलीला अडवण्याचा प्रयत्न देखील केला, पण तिची घोषणाबाजी थांबत नसलेले पाहून पोलिसांनी तिला स्टेजवरून खाली नेलं. अमूल्य लिओना नोरोना असे तिचे नाव असून तिच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. अमूल्या ही मूळची चिक्कमंगळूरची आहे. मंगळुरू या जिल्ह्यातील कोप्पाची रहिवाशी आहे. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणारी अमूल्या जयनगरमधील एका बड्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. December 2019 पासून बंगळुरूमध्ये सुरू झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनातून अमूल्या प्रकाशझोतात आली आहे. अशा प्रत्येक आंदोलनात अमूल्या उपस्थित असते. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अमूल्या ॲक्टिव्ह असते. बंगळुरू येथील प्रत्येक आंदोलनात तिला सहज माईक दिला जातो. अगदी त्याच पद्धतीने अमूल्या कालच्या आंदोलनात माईक मिळाला होता तिला. पण घडलं काही वेगळं. जगातील प्रत्येक देश जिंदाबाद आहे आणि राहावा असं अमूल्याचं मत आहे. तिने हे मत व्यक्त करताना अमूल्या सुरुवातच पाकिस्तान जिंदाबादने केली, त्यामुळं तिला तिचं म्हणणं मांडता आलं नाही. अमूल्या कायम सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. गेल्या आठवड्यात 16 फेब्रुवारी रोजी तिने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात तिनं भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश हे सगळे देश जिंदाबाद असं म्हटलं आहे. आणि तेच म्हणणं तिला त्या व्यासपीठावरून बोलायला तिला संधी मिळाली. आणि पण तिने सुरुवातच पाकिस्तान जिंदाबाद अशी केल्यानं स्टेजवरून तिला खाली उतरवण्यात आलं. पोलिसांनी तिच्यावर काल रात्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिची संपूर्ण चौकशी करण्यात आली. आज तिला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं तिला 14 दिवसाची न्यायालयाची कोठडी सुनावली आहे. येत्या सोमवारी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. अमूल्या या कृत्यावर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे. वडील म्हणाले, आम्ही तिला अशा प्रकारची घोषणाबाजी आणि कृत्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. मी तिच्या वतीने संपूर्ण देशाची माफी मागतो. तिला कोणत्याही कायद्याचा सपोर्ट मी करणार नाही आणि तिला कायदा कळू दे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मित्रांनो, प्रत्येकाला आपला देश प्यारा असतो. असे लोक जर आपल्या देशामध्ये असतील तर आपण या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा की नेमकं आपण राहतो कुठल्या देशात आणि गुण गातो कोणत्या देशाचं. नमस्कार मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि काही चुकलं असेल तर त्यात सुधारणा करण्यासाठी आम्हाला आपण सूचनाही देऊ शकता. धन्यवाद.